अकोला एकंदरीत जर विचार केला अकोला शहराचा तर प्रचंड रुग्णांची संख्या रोज काही ना काही वाढ होत आहे, आणि ते 2-3-4-4 प्रमाणात नाही तर 40-70 अशा मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होताना पॉझिटिव्ह पेशंट दिसताना आपल्याला दिसत आहे. आणि विदर्भात आता सगळ्यात जास्त संख्येनं असलेला कोरोना रुग्णाचा जास्त संख्येनं असलेला जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा म्हणून त्याची ओळख व्हायला लागली. आपण बरेच प्रयत्न केले आणि प्रशासनसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे. काही चुका त्याच्यात निश्चित झाल्या असेल त्याच्यात दुमत नाही, पण आता मला वाटतं की त्याला ब्रेक देणं गरजेचं आहे, त्याला थांबवणं गरजेचं आहे. आणि तो जर थांबला नाही तर याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढेल. आज आपण काही ना काही उपाय करू शकतो, पण नंतर उपाय करू शकणार नाही. आपण ठरवलं होतं की बा लॉकडाऊन आपण जनता कर्फ्यू लावायचा नाही, लोकांचं अधिक नुकसान झालं नाही पाहिजे, परंतु त्याला पर्याय नाही आहे. आता 2 महिने आपण देशासाठी थांबलो, 6 दिवस अकोला शहरासाठी आपल्याला हे सर्वांपक्षीय आपल्याला हे जनता कर्फ्यू करायचं आहे. मग कोणाचं किती नुकसान होईल काय होणार याचा विचार सध्या केल्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. जगान तर टिकान, आता जगलंच नाही तर टिकणार कसा, कोणता व्यापार आपण कसा सुरू करणार, जगल्यास जगणं महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या जनता कर्फ्यूला 1-6 सहभागी व्हावं. यामध्ये मेडिकलवाले जे रुग्ण असेल, मेडिकलच्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भात तक्रारी काही असेल तर त्यांना आपण सवलत दिलेली आहे. आणि ते शेतकरी जे असेल जे कृषीच्या संदर्भात काही त्यांच्यासाठी काही सवलती आपण ठेवलेल्या आहे. या व्यतिरिक्त सगळं आपण बंद ठेवणार आहे, कुणालाही घराच्या बाहेर निघता येणार नाही. दूधवाला सकाळी 7-9 पर्यंत त्याची फेरी राहील, त्याच्या काळात नंतर त्याला आपण पावबंदी घातलेली आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो का आपण जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या.